लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेला गेलेलं नाव म्हणजे आमदार अब्दुल सत्तार. सिल्लोड सोयगाव मतदारसंघ हा औरंगाबाद जिल्ह्यात जरी येत असला तरी लोकसभेला हा मतदारसंघ जालना लोकसभेत येतो. सत्तार हे सिल्लोड सोयगाव विधानसभा भाजपाकडून लढतील असं काही दिवस चर्चा होती, मात्र अद्याप सत्तार यांचा भाजपा प्रवेश झाला नाही, त्यामुळे सत्तार नेमके कोणत्या पक्षाकडून लढतील हे अद्यापही स्पष्ट झालं नाही. भाजपाकडून या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी अनेक इच्छुक आहेत. सत्तार यांनी काँग्रेस सोडल्यामुळे प्रभाकर पालोदकर यांच्यासह श्रीराम महाजन, विजय गौंड हे देखील काँग्रेसकडून उमेदवारी मिळतील अशी अपेक्षा ठेवून आहेत. वंचितकडून देखील या मतदारसंघात आपला उमेदवार उभा केला जाऊ शकतो. आपण या मतदारसंघात पाहिलं तर अजंठ्याच्या लेणीचं वैभव लाभलेलं आहे, मात्र जळगावचा रस्ता हा गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण आहे याची झळ देखील अनेकांना होती आहे. त्यामुळे सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील मतदार या वेळी कोणाला पसंती देतो याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असेल.